करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथं महिला मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महिलांना तुच्छ लेखणारे 50 खोकेवाल्यांचं हे बोके सरकार असून यांनी कधीही महिलांचा सन्मान केला नसल्याचं सांगितलं। मतांसाठी विविध आमिष दाखवणाऱ्या खोकेवाल्यांच्या सरकारनं महिला आणि युवतींना सुरक्षित ठेवलेलं नाही। लाडकी बहीण योजनेमुळे संजय गांधी निराधार योजना आणि पीएम किसानचे पैसे येणे बंद झाले आहे। नवऱ्याचा अख्खा पगार ताब्यात घेणाऱ्या महिला नवऱ्याचं ऐकत नाहीत तर तुमच्या 1500 रुपयाच्या आमिषाला भुलणार नाहीत। मुलींच्या रक्षणासाठी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसचे उमेदवार राहुल पी एन पाटील यांना मतदानाच्या आशीर्वादाची ओवाळणी करून त्यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलंय। राहुल पाटील यांनी यावेळी बोलताना तुमचा भाऊ म्हणून मी आपली जबाबदारी स्वीकारली असून या विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतांची ओवाळणी करून मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन केलं। तेजस्विनी पाटील यांनी महाविकास आघाडीला मत म्हणजे महिलांच्या सुरक्षेला मत तसंच वाढती महागाई कमी करण्यासाठी मत असल्याचं सांगितलं। यावेळी अपर्णा पाटील अश्विनी धोत्रे समृद्धी गुरव यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी श्रुतिका काटकर रसिका पाटील वृषाली पाटील विजयमाला चौकले अर्चना खाडे मंगल कळके शुभांगी शिरोळकर तेजस्विनी लोहार पूनम सातपुते वंदना पाटील सुजाता सुतार उषाताई माने आदी उपस्थित होत्या।